अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय माळी महासंघ धुळे महानगर व धुळे तालुका यांच्या वतीने समाजातील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शहरातील कानुश्री मंगल कार्यालय येथे 25 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विलास पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित आर के माळी, डॉक्टर सुशील महाजन, हिलाल माळी, तारका विवरेकर, भारती माळी, गंगाधर माळी, संभाजी पगारे, बापू खलाने, शंकर खलाने, वासुदेव देवरे, रवींद्र बिराडे, हनुमंत वाडिले, संतोष माळी, हरिश्चंद्र रेंडे, राजू तावडे, ज्ञानेश्वर महाजन, सुरेश जाधव, श्याम माळी, गुलाब माळी, सुनील रोकडे यांच्यासह असंख्य समाजबांधव विद्यार्थी विद्यार्थिनी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रम घेण्याचे उद्दिष्ट म्हणजे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ज्यांची MPSC, UPSC अशा विविध ठिकाणी निवड झाली आहे त्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार माळी महासंघातर्फे सत्कार करण्याचा मुख्य उद्देश ही समाजातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी व निवड झालेल्या विद्यार्थ्यांची समाजाला ओळख व्हावी व मुख्य उद्देशाने हा सत्कार दरवर्षी करण्यात येत असतो अशी माहिती या प्रसंगी आयोजकांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आज हा गुणगौरव समारोह इथे आयोजित केला आहे. कारण की ज्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या मागे त्यांच्या पाठीशी बसल्याच्या पालकांनी अगदी मनापासून जी मेहनत घेतलेली असते आणि त्याचं चीज केलेलं असतं त्याचा प्रत्येक गुणगौरव होणं सुद्धा आवश्यक असतं. आणि म्हणून या ठिकाणी आज आता पुरुष अखिल भारतीय माई महासंघाचे अभिनंदन, कौतुक आणि आभार. इथे मी नक्की सांगू इच्छितो की आज आपले आईसाहेब सावित्रीबाई फुले आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले आज हे खरंच सुखावले असते. कारण की आपण जर आज पूर्ण मंडप बघितला तर आमच्या लहान बहिणींचे नंबर किंवा त्यांची संख्या जास्त आहे. आज त्याच्या मनाने मुलांची संख्या कमी आहे. म्हणून एक नक्कीच एक चांगली कौतुकाची बाब आहे की ज्या आपल्या आईसाहेब सावित्रीबाई फुलेंनी की ज्या भारतात पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी जो विडव चालला होता आज तो खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे इथे पूर्ण झालेला आहे. आणि नक्कीच सांगू इच्छितो की याच्या आधी आपण बरेच समारंभ अटेंड केले असतील पण पहिल्यांदा खूप चांगल्या प्रकारे MPSC सुद्धा लोकांनी खूप चांगल्या प्रकारे गुणगौरव प्राप्त केला आहे. त्यांची पण संख्या आपल्याकडे वाढली आहे. पण धुळे महानगर आणि धुळे तालुका या शाखेतर्फे माळी समाजातील सर्व जातीतील इयत्ता 12वी पदव्युत्तर आणि विशेष विद्यार्थिनींचा सत्कार हा सारावाराप्रमाणे करण्यात येत आहे. आजचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्याकडे 30 गुणवंत विद्यार्थी विशेष प्रावीण्य प्राप्त केलेले इथे याचा सत्कार करण्यात आला. तसेच 200 विद्यार्थी हे गुणवंत म्हणून आम्हाला आलेले आहेत. माझा स्वतःचा हा उपक्रम 1992 सालापासून मी धुळे शहर आणि जिल्ह्यासाठी सुरू केला होता आणि बघता याला 3 वर्ष राहिली आहे. पूर्ण धुळे आणि नंदुरबार एकत्र असताना सुद्धा आम्हाला त्या काळामध्ये 100 मुलं मिळत होती. आज माळी समाजाची गुणवत्ता निश्चितपणे वाढलेली आहे आणि एक वैशिष्ट्य असेल की MPSC UPSC क्रॅक करणारी मुलं पण माळी समाजामध्ये मिळाली. डॉक्टर होत आहेत, PSI मुली आमच्याकडे समाजामध्ये होत आहेत. मागच्या वर्षी एका मुलीचा सत्कार केला, या वर्षी पण एका मुलीचा सत्कार केला. मागच्या वर्षी UPSC क्रॅक केलेला विद्यार्थी आम्हाला मिळाला. तर हळूहळू का असे ना माळी समाजाची शैक्षणिक दृष्ट्या प्रगती होत आहे आणि त्यांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना होत आहे. या सगळ्या कामामध्ये आमच्या धुळे जिल्हा अध्यक्ष आर के दादा, धुळे महानगर राजेंद्रजी रेंडे, आचार्यजी माळे आणि आमची सगळी टीम या ठिकाणी जे जे काही पदाधिकारी आहेत ते सगळे पदाधिकारी सहकार्य करत आहेत आणि या माध्यमातून चांगला